नमस्कार सी न्यूज मराठी प्रस्तुत रणसंग्राम लोकसभा निवडणुकीचा या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत सध्या देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे सुरू झालेत त्यामुळं प्रत्येक मतदारसंघामध्ये जे काही इच्छुक उमेदवार आहेत त्यांची एकच भाऊगर्दी पाहायला मिळते त्यामध्ये काही जुने उमेदवार असतील काही नवीन असतील काहींनी दोन तीन वर्षापासून या निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केलेली असेल अशा उमेदवारांची एकच धावपळ सध्या सर्वत्र पाहायला मिळते कोणाला तिकीट मिळणार कोणाचं कापलं जाणार या चर्चा सध्या गावात कट्ट्यावर सुरू आहेत आणि आज आपण आढावा घेणार आहोत शिर्डी लोकसभा मतदारसंघातला या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या वतीनं उत्कर्षा प्रेमानंद रुपवते या इच्छुक आहेत आणि त्यांच्याशी आज आपण त्यांची नेमकी या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं काय भूमिका आहे ही आज आपण जाणून घेणार आहोत ताई नमस्ते सर आपण लोकसभा निवडणुकीच्या चर्चेमध्ये आहेत उमेदवारी मिळणार किंवा नाही मिळणार हा नंतरचा आहे परंतु गेल्या वर्षभरापासून आपण त्या अनुषंगानं निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे नेमकी काय आपली भूमिका आहे या निवडणुकीकडे शिर्डी लोकसभा मतदारसंघ म्हणजे हा पूर्वाश्रमीचा कोपरगाव लोकसभा मतदारसंघ दोन हजार आठमध्ये जेव्हा पुन्हा पुनर्रचना झाली मतदारसंघांची तेव्हा हा लोकसभा मतदारसंघ थोडासा वेगळ्या प्रकारे त्याची रचना झाली आणि अकोले तालुका जो आधी नाशिक लोकसभेमध्ये होता तो आपल्याकडे शिर्डी लोकसभेमध्ये नव्याने आला आणि अकोले हे रुपवतेंचं गाव किंवा बाबूजींचं दादासाहेबांचं गाव म्हणून खरं तर शिर्डी लोकसभेच्या या सगळ्या चर्चेमध्ये रुपवते कुटुंब आलं आणि दोन हजार नऊपासून पासून सातत्याने दोन हजार आठपासून सातत्याने आपण लोकसभेच्या ह्या सगळ्या प्रक्रियेत राहिलेलो आहोत तुम्हाला माहितीच होतं की आधी प्रेमानंदजींनीही प्रयत्न केला होता दोन हजार नऊमध्ये दोन हजार चौदामध्ये आणि त्याची भूमिका हीच आहे की एकतर आपला तालुका तिथे जोडला गेला आहे शिवाय अहमदनगर जिल्हा हा रुपवते कुटुंबियांचा जिल्हा म्हणून पण ओळखला जातो दादासाहेबांचं जे काम आहे शैक्षणिक क्षेत्रातलं काम आहे त्याच्यानंतर बाबूजींनी जे काम पुढे नेलं आणि आता बाबूजींनंतर ज्या क्षेत्रामध्ये या शैक्षणिक सामाजिक क्षेत्रामध्ये मी या सगळ्याच जिल्ह्यामध्ये काम करते त्याच्यामध्ये आपल्या शिक्षण संस्था आहेत राजकीयदृष्ट्या मी काँग्रेस पक्षाची कार्यकर्ती म्हणून गेली दहा बारा वर्ष सक्रिय काम स्वतः करत आहे युवक काँग्रेसची पदाधिकारी म्हणून काम केलं राष्ट्रीय सचिव म्हणून काम केलं त्यामुळे पक्षाचाही पाठबळ आहे पाट पक्षातही काम केलं आहे आणि ह्या पूर्ण भागामध्ये आपला जनसंपर्क आहे आपले कार्यकर्ते आहेत एक नाळ जोडलेली आहे सामाजिकदृष्ट्या म्हणून खरं तर ह्या सगळ्या शिर्डी लोकसभेच्या रेसमध्ये आपण उतरत आहोत तुमचं जे काही नाव चर्चेत आलं आहे ते तुमचं राष्ट्रीय पातळीवरचं काम असेल किंवा राज्य पातळीवरचं असेल मात्र तुम्ही बाबूजी ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवली त्यावेळेसही या मतदारसंघ अतिशय जवळून बघितलेला आहे किंवा प्रचारासाठी तुम्ही त्यांच्याबरोबर गेला नेमकी काय वाटतं या मतदारसंघाबद्दल तुम्हाला खरं तर हा मतदारसंघ इतका मोठा आहे म्हणजे थेट आपल्या अकोल्याच्या कोकणकड्यापासून ते आमचं नेवासाचं प्रवरा संगम असेल तर इतका विखुरलेला हा पूर्ण मतदारसंघ आहे आणि भौगोलिकदृष्ट्याही आणि राजकीयदृष्ट्या सामाजिकदृष्ट्याही वेगळ्या प्रकारचा सा हा मतदारसंघ आहे दोन हजार नऊची जी निवडणूक बाबूजींनी केली त्याच्या आधी दोन वर्ष पूर्णपणे आम्ही आम या मतदारसंघामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम केले त्याच्यामध्ये संविधान अभियान होतं गावा गावात आम्ही पोचलेलो त्यावेळेस आणि महिलांचे एकोणीस मेळावे आम्ही जिल्हा परिषद गटनिहाय ह्या सगळ्या मतदारसंघात घेतले होते त्यामुळे एकूणच त्या सगळ्या लोकांशी जोडून घेण्याच्या तिकडच्या राजकीय सामाजिक क्षेत्राशी जोडून घेण्याचा एक तिथे आम्हाला योग आला होता त्याच्यानंतरच्या निवडणुकीमध्ये बाबूजींच्या बऱ्यापैकी काम हे मी त्यांची मुलगी असल्यामुळे कार्यकर्ती असल्यामुळे मी हँडल करत होते आणि लोकांचा सरप संपर्क इतका प्रचंड आणि लोकांवर लोकांचं प्रेम इतकं प्रचंड त्यावेळेस मिळालं ही दुसरी गोष्ट होती की पक्षांनी तिकीट दिलं नाही त्यामुळे हो एक वेगळा निर्णय घ्यावा लागला आणि ते आम्ही करून बघितलं त्याच्यात यश आलं नाही पण अजूनही आजही जेव्हा मी माझ्या तयारीसाठी फिरते तेव्हा लोकं म्हणतात की त्यावेळेस दोन हजार नऊमध्ये चौदामध्ये बाबूजींवर अन्याय झाला काँग्रेस पक्षांनी निष्ठावंत कार्यकर्त्यांना तेव्हा द्यायला हवं हो होतं तिकीट काही कारणास्तव तिकीट नाही दिलं आता त्या रू माझ्या रूपाने किमान ती एक उणीव भरून काढता येईल असं एक साधारण वातावरण मला मतदारसंघात दिसतं बाबूजीसुद्धा पक्षाचे एक निष्ठ कार्यकर्ते होते त्यांनी काँग्रेस पक्षासाठी आपलं पूर्ण आयुष्यपणाला लावलं परंतु ऐनवेळेस बाबूजींचं तिकीट कापलं गेलं तशी काही चिन्ह यावेळेस किंवा तसं काही होऊ शकतं का काय वाटतं तुम्हाला दादा राजकारण हे एक असं क्षेत्र आहे की जिथे काहीही कधीही होऊ शकतं असं मला प्रामाणिकपणे वाटतं त्यामुळे आय एम रेडी फॉर ऑल पॉसिबिलिटीज मी पूर्णपणे पॉझिटिव्हही आहे की मला संधी नक्कीच पक्ष देईल कारण ज्या पद्धतीने माझं केस पुटअप करते की मी इथे एक युवक म्हणून युवती म्हणून रादर आणि एक त्या क्षेत्रातली रहिवासी म्हणून मी काय बाहेरची कोणी नाही अनोळखी नाही शिवाय या भागाशी इकडचे प्रश्न इकडची माणसं यांना आपण ओळखून आहात तर तसा काही प्रयत्न म्हणजे तसं काही डावललं जाईल असं मला वाटत नाही आणि तरी जस जर पक्षाचा काही वेगळा निर्णय आला तरी आताची मा जी माझी भूमिका ही ठाम आहे की मी पक्षाबरोबर राहून पक्षाचंच काम करणार आहे आता तुम्ही म्हटलेत की ब पक्षाची भूमिका जी असेल ती तुम्हाला मान्य असेल परंतु जर आपण बघितलं तर बाबूजींनी जे काही अपक्ष म्हणून जी निवडणूक लढवली तर त्यावेळेस तशी जर भूमिका घेण्याची वेळ आली तर पक्षासंदर बरोबर तुम्ही राहणार का वेगळी भूमिका घेणार दोन हजार नऊची जी परिस्थिती होती ना ती खूप वेगळी होती एकतर दोन हजार सहा म्हणजे तीन वर्ष सलग तयारी करून आम्ही एक वेगळं वातावरण या मतदारसंघात निर्माण झालं होतं आणि नुसतंच बाबूजींचं किंवा कार्यकर्त्याचं नाही एकूणच जन्मत असं होतं की बाबूजींना तिकीट मिळालं पाहिजे त्या अनुषंगाने लोकांची जी भूमिका होती साथ देण्याची ती खूप पॉझिटिव्हली आम्हाला त्या काळी वाटत होती एक विषय हा होता की आम्ही पक्षाला सातत्याने सांगत होतो की तुम्ही बाहेरचा उमेदवार आयात नका करू जे कार्यकर्ते दलित समाजाचे पिछडले समाजाचे तुमच्यामध्ये काम करत आहेत वर्षानुवर्ष पक्षाची एकनिष्ठ राहून काम केलं त्यांना संधी देण्याचं पक्षाने काम केलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी होती की ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचं प्राबल्य आहे म्हणजे खेडागावात जरी तुम्ही गेले आजही पंजाब म्हणून लोकं वोट करतात ते कोण नाव आहे काय त्यापेक्षा पंजा निशाणी ही सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे आमचा दुसरा आग्रह होता की तुम्ही पक्षातल्या कार्यकर्त्याला द्या तुम्ही एखादी दुसरी निशाणी दिल्यावर ते तुम्हाला गावापर्यंत पोचवण्यास जमणार नाही आणि त्याने फटका बसणार आणि तिसरा विषय असा असा होता की जेव्हा आपण पक्षामध्ये काम करतो आणि पक्षासाठी राबतो तेव्हा कुठेतरी एक डावलले गेल्याची जी एक थोडी फिलिंग येते तेव्हा ती फिलिंग आल्यावर आपण एखादा निर्णय घेतो आणि लोकांच्या संपर्कात तो असताना निर्णय घेतलेला असा काही तो एकाकी घेतला नव्हता अगदी रिस्पॉन्सिबली घेतलेला असं काही आम्ही कोणाला ब्लेमही करू शकत नाही त्याच्यानंतर जे काही झालं इलेक्शनच्या काळामध्ये ते आपण सगळ्यांनी बघितलंच होतं पण जसं मी आधीही म्हटलं की अजूनही लोकं बाबूजींनी प म्हणजे निवडणूक लढवली अपक्ष ह्याच्याबद्दल कोणाच्या मनात मला राग किंवा द्वेष त्यांच्याबद्दल दिसत नाही किंबहुना चा, लोक म्हणतात की पक्षाने चूक केली आणि एक चांगला माणूस लोकसभेत जो आपले प्रश्न विचार त्या पातळीवर मानू शकल्याचा कारण लोकसभा ही इतका मोठा आणि इतका सेक्युलर प्लॅटफॉर्म आहे की तिथे जाऊन आपल्या मतदारसंघाचे प्रश्न मांडणं लोक म्हणत आहेत पण पक्षाला ही चूक आज मान्य आहे का अशी चूक झाली आपल्याकडून असं काही वाटतंय का मी तसं काही कुठे चाचपणी करण्याचा प्रयत्न नाही केला आम्ही आमच्या पद्धतीने पक्षासाठी काम करत राहिलो हो। त्यावेळेस आपण जे केलं त्याच्यामुळे निलंबनही बाबूजींचं झालं आणि ते आम्ही स्वीकारलंही आणि दोनच वर्षामध्ये पुन्हा पक्षामध्ये येऊन आम्ही कामही करायला लागलो एवढंच काय तर दोन हजार नऊची जी इलेक्शन होती विधानसभेची इलेक्शन जी आपल्या लोकसभेच्या सहा महिन्यानंतरच होती त्याच्यातही आम्ही काँग्रेसचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाच प्रचार केला त्यामुळे तसं असं काही नव्हतं की आपल्याला काही काँग्रेसच्या विरोधात काही करायचं आहे आमच्या कुठल्याच इलेक्शनच्या कामामध्ये कधीच आम्ही विरोधी भाषणं के केली नाही किंवा काँग्रेस पक्षाला कधी टीका टीका केली नाही त्यांच्यावर आमची भूमिका होती की अन्याय झाला आहे त्या समाजाला न्याय मिळायला पाहिजे का काँग्रेस कार्यकर्त्याला न्याय मिळायला पाहिजे पंजाची निशाणी असली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून आम्ही खरं तो प्रयत्न केला होता बाबूजींचं जे काही अपूर्ण राहिलेलं स्वप्न आहे ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे तर मग ते, ते तुम्ही कधी ठरवलं किंवा कार्यकर्ते म्हणून रिंगणात आलात की बाबूजींचं स्वप्न पूर्ण करायचं माझा खरं तर प्रॉब्लेम आहे की <laughs> हा मी त्यांची मुलगी पण आहे मी त्यांची कार्यकर्ती पण आहे मी त्यांची किचन कॅबिनेट ज्याला आपण म्हणतो की ज्याला सल्लागार समिती म्हणतात तसंही होते त्यामुळे खूप लहान वयापासून ह्या सगळ्या सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय कामात त्यांच्यावर होते त्यामुळे नक्कीच त्यांचं हे स्वप्न होतं स्वप्न त्यांचंच एकूण नव्हतं बाबासाहेबांचंही ते स्वप्न होतं दादासाहेबांचंही ते स्वप्न होतं की आपल्या समाजातून एक प्रतिनिधी लोकसभेच्या पटलावर जाऊन आपल्या समाजाचे आणि ह्या भागाचे प्रश्न जिथून तो प्रतिनिधित्व करतो मांडता यावे हे खूप मोठं स्वप्न ह्या दोघांचं तिघांचंही होतं रादर आणि मी स्वतःला तशी खूप भाग्यवान समजते की जर अशी संधी मिळाली तर ह्या सगळ्याच लोकांचे जे अधूर राहिलेलं स्वप्न आहे हे मी पूर्ण करू शकेन फक्त मुलगी म्हणून नाही तर जी सामाजिक बांधिलकी आपली आहे ज्या समाजासाठी आपल्याला काम करायचं आहे वंचित बहुजन समाजासाठी काम करायचं आहे ती एक संधी आपल्याला वेगळ्याने उपलब्ध होऊन मिळते ह्या माध्यमातून ही भूमिका ठेवूनच मी हा प्रयत्न करते गेल्या पाच वर्षापासून सदाशिवराव लोखंडे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत नेमकी कोणते प्रश्न मार्गी लागलेत असं तुम्हाला वाटतं आदरणीय लोखंडे साहेब हे बाबूजींचे जीवलग मित्र होते त्यामुळे मी काय त्यांच्यावर व्यक्तिगत काही टिप्पणी करणार नाही पण मला असं वाटतं की त्यांनी खूप एक चांगला चान्स गमावला इथे अचानक त्यावेळेस काही हालचाली झाल्या आणि त्यांना सतरा दिवसातच लोकसभेचं म्हणजे जॅकपॉटच लागलं म्हणायला असं हरकत नाही पण गेली साडेचार वर्ष ते अनरिचेबल खासदार म्हणजे असे त्यांचं एक प्रचिती झाली की कुठल्याच कार्यक्रमात नाही कुठल्या लोकांच्या कामात नाही अडचणीत नाही आणि हे मी म्हणत नाही आहे हे मी जे गेली एक वर्ष फिरते आहे तर लोकांचा जो फीडबॅक आहे प्रतिसाद आहे तो पण हेच आहे की त्यांनी जसं फिरायला हवं हो होतं काम करायला हवं हो तर संधी होती चांगली त्यांचं राज्यातही सरकार होतं केंद्रामध्येही सरकार होतं बऱ्याच गोष्टी ते करू शकले असते पण ते तेवढ्या प्रमाणात त्यांनी ते केलं नाही आणि आज आता इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही जर काही उद्घाटनं आणि नारळ फोडण्याचे कार्यक्रम करणार असाल तर लोकांना ते अजूनच अपमानास्पद वाटतं त्यामुळे मला असं वाटतं की जी त्यांना अपॉर्च्युनिटी मिळाली होती ती लोखंडे साहेबांनी पूर्ण त्याला न्याय नाही दिला आता तुम्ही लोकसभेमध्ये या येत आहेत उमेदवारी तुम्हाला मिळणार किंवा मिळेल तर त्यावेळेस तुम्ही जनतेकडे कोणते प्रश्न घेऊन जाणार आहे जसं मी म्हटलं हा मतदारसंघ खूप मोठा आणि वेगवेगळ्या प्रश्नांनी म्हणजे प्रश्नांनी तो जोडला गेलेला आहे मतदारसंघाची पार्श्वभूमी पण खूप पॉझिटिव्ह आहे म्हणजे आपण जर अकोल्यापासून बघितलं तर अकोल्याला यशवंतराव भांगरे असतील साहेब असतील इथे भाऊसाहेब थोरात असतील थोरात साहेब असतील विखे साहेब त्यांची पूर्ण बाळासाहेब विखेंची सगळी जी कामं आहेत पुढे नेवासापर्यंत आपण गेलो तर तिकडे साहेबांचं जे कॉन्ट्रिब्युशन आहे किंवा मध्ये काळे कोल्हेसाहेब आहेत त्यांचं कॉन्ट्रिब्युशन आहे श्रीरामपुला ससाणेसाहेब आहेत काँग्रेसचे म्हणजे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे वासे आता भले ते वेगवेगळ्या पक्षामध्ये असतील पण त्यांचा जो एक विजन होता त्यांच्या त्यांच्या भागाला डेव्हलप करण्याचा तो खूप वेगळा होता आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपल्याला शैक्षणिक सहकार चळवळ आपल्या जिल्ह्यामध्ये यावरच्या भागात तर विशेष करून आपल्याला तिथे ती फुललेली रुजलेली दिसते आणि त्यामुळे त्या भागामध्ये त्या लोकांना काम आणि एकूणच संधी उपलब्ध बऱ्यापैकी झाली मला असं वाटतं की थोडं म्हणजे बरंच काम झालं आहे आणि बरंच आपण करू शकतो त्याच्यामध्ये प्राधान्याने मग एकतर आपला शेतीप्रधानच भाग आहे सगळा तर शेतीला जोडधंदे आणि शेतीला जोडून काय आपण अजून कामं करू शकतो म्हणजे फूड प्रोसेसिंग हा तर आजच्या ह्या मला वाटतं ह्या युगाचा मंत्र आहे कारण आपल्या भागामध्ये म्हणजे आता अकोल्याला जाऊ किंवा तुम्ही शेवट प्रवरासंगमपर्यंत जाऊ किती ठिकाणी असं मी स्वतः प्रवास कर करताना बघते की कांदे टमॅटो अशी जी पिकं आहेत की जी कॅश क्रॉप ज्याला आपण म्हणतो लवकर खराब होऊ शकतात जेव्हा भाव मिळत नाही आणि साचवायला जागा नसेल तेव्हा शेतकरी बांधव ते रस्त्याच्या किनारी फेकून देतात किंवा बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की आपल्याला म्हणजे आपल्याकडे ज्या रोज आपण करतो खातो जसं ग्रामीण भागात बिबडे आणि कितीतरी गोष्टी आहेत लोणची पण ती मुंबई आणि या शहरांमध्ये खूप मोठी आणि नवलाईची गोष्टी असतात तर अशा छोट्या छोट्या गोष्टींचं एक फूड प्रोसेसिंग युनिट शेतीला जोडून जेणेकरून शेतकऱ्यांचा शेतीवरचा जो एक निर् निर्भवण्याचा भाग आहे तो कमी होईल आणि आजच्या मला म्हणजे एकही असंही नमूद असं वाटतं की एकूणच शेतीची परिस्थिती पाण्याची हाल आणि या सरकारचे सगळे पॉलिसीज बघून शेतकऱ्यांवर आज जी इथे एक वेगळी परिस्थिती उद्भवली आहे त्याला आपण कुठेतरी जर सपोर्ट करू शकलो तर तो चांगलं काम तिथून उभं राहू शकतं दुसरं म्हणजे त्यांनीच त्या सगळ्या ग गोष्टींनी युवकांमध्ये आणि जे शिकलेले टॅलेंटेड यूथ स्किल्ड यूथ आहेत आपल्याकडे त्यांच्यामध्ये एक व्यवसाय आणि एम्प्लॉयमेंट ह्याचं एक प्रमाण त्याच्याने आपण वाढवून देऊ शकतो एक तिसरा त्याच्यातला भाग असा की आपल्याकडे प्रेक्षणीय स्थळ खूप आहेत म्हणजे जर आपण परत तेच की निवासापासून अकोल्यापर्यंत ठिकठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये धरण आहे आपल्याकडे मंदिरं आहेत पेमगिरीसारखं एखादं ठिकाण आहे आपल्याकडे प्रवरा पूर्ण पट्टा आहे तर ह्या सगळ्या गोष्टींना जोडून एक टुरिझम की जेणेकरून एक दोन तीन दिवसाचं पॅकेज जरी आपण या पूर्ण तालुक्यामध्ये या पूर्ण मतदारसंघामध्ये फिरवू शकलो ना एक डेव्हलप करू शकलो मॉडेल तर खूप सारे प पर्यटक इथे येऊ शकतात कारण आपल्याकडे कनेक्टिव्हिटी चांगली आहे दोन्ही बाजूनी सिन्नर आहे शिर्डी आहे या बाजूला भंडारदरा आहे आपण ते जर करू शकलो तर ह्या पूर्ण भागाचा त्याच्यातून एक वेगळ्या प्रकारचा विकास होऊ शकल कारण टुरिस्ट आले की तुमचं वे म्हणजे गाड्यांचा बिझनेस वाढतो तुमचं हॉटेलचा बिझनेस वाढतो जेवणा खावण्याचा असं असं जर आपण करू शकलो तर ते चांगलं होईल चौथा मुद्दा म्हणजे आपल्याकडे एम आय डी सी बहुतांश ठिकाणी आहेत त्याला आणखी कसं चांगलं करता येईल काय आणखीन आपल्याला जोड करून कुठली इंडस्ट्री अजून आणता येईल हा एक प्रयत्न करू शकतो महिला आपल्याकडे मतदार मतदार म्हणून बघितले तर सेहेचाळीस सत्तेचाळीस टक्के महिला आहेत एवढी मोठी संख्येने महिला आहेत त्यांच्यामधल्या ज्या जाणीवा आहेत त्यांच्यामधल्या जी एनर्जी आहे ती जरी आपण कुठल्या एखाद्या विशिष्ट प्रकारच्या कामासाठी वापरू शकलो ते एक चांगलं काम उभं राहू शकतं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जर आपण बघितलं तर रस्त्यांचं थोडंफार काम होणं गरजेचं आहे शंभर टक्के म्हणजे इंटरनली रोड्स तर आहेतच पण जे हायवेज आहेत कनेक्टिंग म्हणजे तुम्ही जर बघितलं तर नाशिक ते पुणे हायवे आहे आपल्या संगमनेरच्या पुढेपर्यंत तो कनेक्ट झाला पण तुमचं ते मधलं कुठलं गाव आहे राजगुरूनगर राजगुरुनगरच्या थोडंसं आधी आलं की तो रस्ता संपूर्ण जातो आणि पुन्हा आपण म्हणजे जेवढा वेळ तुम्हाला नाशिक ते राजगुरुनगर लागतो तेवढा दुप्पट वेळ तुम्हाला पुण्याला पोचायला लागतो तर रस्त्याचा काहीच उपयोग झाला नाही म्हणजे पुढची जी कामं आहेत भलेही ते आपल्या मतदारसंघामध्ये नसेल पण आपल्याला ती चालना द्यायची एक थोडीशी हे मिळू शकते आणि त्या व्यतिरिक्त शैक्षणिक लेवलवर म्हणजे मुलांसाठी एकदम इंडिव्हिज्युअल लेवलवर म्हणते मी तालुक्या तालुक्याच्या ठिकाणी आपण स्किल डेव्हलपमेंट असो किंवा करिअर गायडन्स असो कारण मुलांचं पण आता युवकांचं मला असं बऱ्याचदा वाटतं असं होतं की खूप साचेबद्ध विचार करतात की ठराविक प्रोफेशन्स पण आय टी ही इंडस्ट्री एवढी वाढलेली आहे तुमच्या आय टी आयचे एवढे स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस आहेत तर त्याच्यामध्ये जर त्यांनी भाग घेतला तर तुम्हाला रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात तर असे मी बोलत राहिलं तर खूप वेळ कमी पडेल खरं पण अशा अनेक मुद्दे आहेत की ज्याच्यावर ह्या मतदारसंघामध्ये आपण शंभर टक्के काम करू शकतो आणि एक कैरणीचा मुद्दा म्हणजे पाण्याचा आहेच आहे त्या व्यतिरिक्त एकूणच जो सगळा मतदारसंघाला एकत्र बांधण्याचं जे एक काम असतं एका खासदाराचं की मग सगळ्यांना एकत्र घेऊन काम करण्याची एक जी भूमिका असते मी जरी वयाने आणि अनुभवानी लहान असले तरी ती भूमिका माझी शंभर टक्के राहील सगळ्यांच्या गायडन्स खाली काम करण्याचा माझा प्रयत्न राहील हा मतदारसंघ जसा चांगला आहे तसं अवघड पण आहे असं म्हटलं जातं कारण खासदार आठवले साहेबांनी देखील या मतदारसंघामध्ये आपलं नशीब आजमावलेलं आहे त्यांना अपयश आलेलं आहे शेवटच्या निवडणुकीच्या टप्प्यामध्ये जे काही जातीपातीचं राजकारण या ठिकाणी होतं तर असं त्यांचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की इथं शेवटच्या टप्प्यामध्ये जातीपातीचं राजकारण होतं तर काय तुम्हाला याच्याबद्दल काय प्रतिक्रिया तुमची जातीपातीचं राजकारण हे फक्त शिर्डी लोकसभेत होतं असं नाही तर अक्षरशः म्हणजे कॉलेजच्या निवडणुकांमध्ये पण म्हणजे डुसूसारखे जे इलेक्शन आहे ते पण जातीवरच होतं त्यामुळे हा जो अभिशाप आहे हा पूर्ण भारत भारत देशालाच लागलेला आहे त्यामुळे फक्त शिर्डी स्पेसिफिक नाही पण हो त्यावेळेसचा जो एक हो त्यावेळेसचा जो एक प्रचार झाला किंवा अपप्रचार झाला आणि त्याच्यामुळे त्या मतदारसंघाच्या पूर्ण एका म्हणजे एक एक टॅग लागून गेला की इथे हे काम होतं पण मला वाटतं की ह्या ह्या निवडणुकीमध्ये जर आपण ते योग्य निर्णय घेऊ शकलो तर तो टॅग काढायचा पण एक पॉझिटिव्ह काम आपण ह्या माध्यमातून करू शकू आणि जी ही विषारी प्रवृत्ती असते की हा समाजापेक्षा हा समाज बरा हे बोलणारी जी प्रवृत्ती असते ना त्यांना उत्तर देण्याचं खरं दे तर हे काम आपण ह्या माध्यमातून करू शकतो कारण ती प्रवृत्ती आता लहान राहिली नाही ती खूप फोफावली आणि आपण बघतोय की त्यामुळे देशामध्येही कसं वातावरण उभं आहे तर कुठेतरी आपला हातभार त्यालाही लागू शकतो पॉझिटिवली मला वाटतं की निमित्ताने जरी ते झालं तर चांगलंच ता होऊ शकेल पक्षप्रमुख राहुल गांधी असतील किंवा आपले युवकचे आता नवीन प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे असतील तर या त्यांच्याबरोबर तुम्ही अनेक वर्षापासून काम करताय तर उमेदवारीसाठी हा नेमकी काही फायदा होईल का त्याचा शंभर टक्के होईल कारण एकूणच काँग्रेस पक्षाची आत्ताची जी वाटचाल आपण बघतोय की मौना मागच्या ह्या तीन चार राज्यामध्ये जे निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये पण आपण जर बघितलं तर बहुतांश चान्स युवक नेतृत्वाला राहुलजींनी आणि त्या त्या राज्यातल्या नेतृत्वाने दिला आणि युवक काँग्रेसमधलेच आमचे बरेचसे पदाधिकारी म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मध्य प्रदेशमध्ये आमचा जो प्रदेश अध्यक्ष होता त्यालाही तिकीट मिळालं युवक काँग्रेसचे जे तिकडचे पदाधिकारी निवडून गेले त्याच्यापैकी चार लोक त्यांनी कॅबिनेटमध्येही घेतले इतकी संधी युवकांना देत आहेत राजस्थानमध्ये तीच परिस्थिती आहे तिथे तर वाईस तुमचं डेप्युटी सी एमच एकदम यूथ आमचं लीडर आहेत राजेश पायलटजी सचिन पायलटजी सॉरी तर अशा प्रकारे युवकांना संधी देण्याची शंभर टक्के पक्षाची पॉलिसी आहे आणि आदरणीय राहुलजी असतील आदरणीय सत्यजित दादा असतील त्यांच्या माध्यमातून आणि संघटनेच्या माध्यमातून जी ताकद एका उमेदवाराला आपल्यासारख्या उमेदवाराला मिळायला पाहिजे ते निश्चित मिळेल असं मला प्रामाणिकपणे वाटतं मात्र तुमची जी उमेदवारीची जी काही स्पर्धा आहे ती ज्येष्ठ लोकांबरोबर आहे आजच्या मितीला तरी युवकांमधून फक्त तुमचंच नाव आघाडीवर आहे तर ते एक त्याचा एक स्पर्धा तुमच्याशी राहणार आहे तर तसं वाटतंय का स्पर्धा होईल असं काही वाटतंय तो सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे कारण शेवटी कसं असतं जेव्हा आपण हे म्हणतो की आता आपला मतदार हा सर्वात जास्त युवा मतदार आहे तेव्हा पक्षही देताना तो विचार करेल शंभर टक्के आणि माझे जे नावं आहे वेग आहे जे आहेत वेगवेगळी ती स्पर्धक म्हणण्यापेक्षा पण तेही माझ्या पक्षामध्येच काम करणारे ज्येष्ठ सहकार्य आहेत असं मी म्हणेन त्यामुळे स्पर्धक वगैरे हा शब्द मी वापरणार नाही पण त्यांना एक वेगळा अनुभव आहे त्यांचं काम त्यांच्या ठिकाणी आणि माझा जो अनुभव आहे माझे जे प्लस पॉईंट्स आहेत हे माझ्या ठिकाणी आ, हे म्हटलं तरी मला असं वाटतं की एकूणच युवांमध्ये पण जी एक हलचल आहे की कोणतरी नवीन फेस द्या आम्हाला समजून घेईल आम्हाला ऐकेल आमचे प्रश्न समजून घेईल असं काहीतरी नवीन कोणतरी द्या की ज्यांच्या मागे आम्ही उभे राहू शकतो आणि हीच भावना नेमकी प्र पक्षात काम करणाऱ्या युवकांमध्येही आहे त्यामुळे दोन्ही बाजू बघता मला वाटतं की पक्ष यावेळेस युवकांना आणि त्यातल्या त्यात ज्या महिला युवक युवक ह्या कॅटेगरीमधून येतात स्पेशली मग आपण एस सी कॅटेगरीमधले म्हणा किंवा पक्षात काम केलेलं म्हणा किंवा एज्युकेशन पण ज्यांचं चांगलं आहे ज्यांना काही बॅकग्राऊंड आहे ज्यांना काम करण्याचं एक विजन आहे अशा लोकांना पक्षही बळ देईल असं वाटतं दुसरं महत्त्वाचं एक विषय आहे की तुम्ही लोकसभेला उमेदवारी करणार आहात तर त्या अनुषंगाने नेमकी आत्ता काय तयारी आणि कधीपासून सुरू केली फेब्रुवारी uh, मागच्या फेब्रुवारीपासून म म्हणजे मध्यंतरी एक वर्ष झालं मध्यंतरी काही घ घरगुती अडचणी होत्या त्यानंतर वडिलांचा आजार पण होतं म्हणून थोडासा गॅप झाला पण uh, मागच्या फेब्रुवारीपासून म्हणजे एक वर्ष झालं आता मी सलग मतदारसंघामध्ये वैयक्तिक फेटीगाठींवर जास्त बळ दिला कारण मला असं वाटतं की um, ग्राउंड लेवलला काय चाललं आहे हे आपण वैयक्तिक जसं तुम्ही आणि मी आज बसून चर्चा करतोय हे केल्याने जास्त समजतं आणि त्यांनी आपण निर्णय घेणं सोपं जातं उगस मला वाटतं म्हणून मी लोकसभा निवडणूक लढवायची किंवा तयारी करायची असं मला कुठेही वाटलं नाही मी आधी फिरले लोकांचा फीडबॅक काय आहे हे घेतला आणि हे फार कोणाला कळलं नाही कळू दिलं नाही कारण माझा हेतूच तो होता की लोकांपर्यंत मी स्वतः पोचावं मला माध्यमांनी किंवा ह्या लोकांनी न पोचवता मी स्वतः पोचावं लोकांचा फीडबॅक घ्यावा आणि त्या अनुषंगाने माझी तयारी करावी असं मी गेल्या एक वर्षापासून इथे सगळ्या कार्यकर्त्यांना लहान मोठे जे काही असतील आपले काँग्रेस पक्षामध्ये काम करणारे सहयोगी पक्षामध्ये इवन दुसऱ्या पार्टीजमध्ये काम करणारे जे कार्यकर्ते आहेत मित्र आहेत हितचिंतक आहेत अशा सगळ्यांशी मी चर्चा करत आलेले आहे की साधारण आपण जर निवडणूक लढवायचं ठरवलं तर मतदारसंघामध्ये काय प्रतिसाद राहील आणि जेव्हा मला लक्षात आलं की प्रतिसाद बऱ्यापैकी चांगला आहे त्याच्यात बरेचसे फॅक्टर्स होते तेव्हाच मी सिरियसली ह्या रेसमध्ये उतरले आणि गेले सहा महिन्यापासून मग सातत्याने आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब असतील आदरणीय विखे पाटील साहेब असतील आदरणीय थोरात साहेब असतील जी सगळी राज्यातली श्रेष्ठ मंडळी आहेत आणि जी केंद्रामध्ये आमचे नेते मंडळे राहुलजी असतील आमचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगेजी असतील अशा सगळ्यांशी मी सातत्याने बोलत राहिले आणि त्यांचाही हळूहळू मन वळवण्याचा प्रयत्न करत आहे नक्कीच तुम्हाला त्यामध्ये येशील दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की सेना भाजपची युती नाही नाही म्हणता झालेली आहे इकडे आपलीही काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी झालेली आहे तर सेना भाजपची युती झालेली ही आपल्याला फायदेशीर राहील की कसं राहील सेना भाजपबद्दल तर <laughs> बोलते असं ते हिंदीतलं गाणं आहे नाना करते प्यार तुम्ही से कर बैठे त्यातला तो भाग झाला म्हणजे इतकी टीका एकमेकांवर करायची आणि लोकांची उगाच दिशाभूल करण्याचं काम करायचं आणि कामं तर किती झाली काय झाली हे लोकं स्वतः बोलत आहेत आणि आहेत त्याच्यामुळे लोक यावेळेस फसतील असं मला वाटत नाही युती होणार हे शंभर टक्के माहिती होतं कारण त्यांचं गणित एक एकच असतं की आपले वोट कुठे वाटले नाही गेले पाहिजे त्यामुळे युती होणार हे तर श शंभर टक्के आणि तू माझं झाक आणि मी तुझं झाकतो हा जो प्रयत्न त्यांचा आहे आणि शेवटी मग बोलायचं बोलायचं आणि मग गळे भेट घेऊन मग लोकांची फसवणूक करायची हे त्यांचं तर स्टाईलच झालेली आहे त्यामुळे लोक किती फसतील हा दुय्यम भाग पण एकूणच त्यांच्या ह्या चार साडेचार वर्षाच्या कामावरही मला वाटतं की ज्या पद्धतीने एक देशाचा माहोल आता तयार झालेला आहे आणि वेगवेगळ्या पातळ्यांवर अल्पसंख्यांक असो महिला असो दलित युवा ह्या सगळ्याच वर्गांवर विशेषतः शेतकरी समूहांवर जे काही विचित्र प्रसंग उद्भवले आहेत म्हणजे देशाच्या इतिहासामध्ये शेतकरी संपावर जातो हे पहिल्यांदा घडतं देशाच्या इतिहासामध्ये सुप्रीम कोर्टमधले जजेस येऊन प्रेस कॉन्फरन्स घेतात सी बी आय म्हणा तुमचं आर बी आय म्हणा कुठलीच संस्था टिकवू दिली नाही असं हे त्यांचं केंद्रातलं काम आणि राज्यातलं काम तर कर्जमाफी झाली अजून किती लोकांना कर्जमाफी मिळाली इतक्या साऱ्या घोषणा दिला म्हणजे तुम्ही विश्वास कराल का की देवेंद्र फडणवीस सरकारने दोन हजार सतरापासून हे पूर्ण महाराष्ट्र राज्य मुक्त आहे ही घोषणा करून टाकली आहे हे आपल्या गावात तुम्ही जर पुढच्या गावात जाऊन बघा खरंच झालंय का पूर्णपणे हगणदारी मुक्त म्हणजे इतक्या फसव्या गोष्टी करायची खरं गरज नसते पण केल्या त्या व्यतिरिक्त कितीतरी योजनांची घोषणा केली म्हणजे तुमचं जलयुक्त शिवार झालं वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा केल्या पण त्याच्यावर किती काम झालं आज आपण आता फेब्रुवारी महिन्यात आहोत आणि कितीतरी गावांना टँकर ऑलरेडी सुरू झाले दोन दोन महिन्यांपासून तर त्या एवढ्या सगळ्या घोषणांचं काय झालं ह्या सगळा एक लोका लेखाजोखा जर बघितला ना आपण तर मग सेना आणि भाजपचं हे सरकार जे आहे लोकांनाही कळलेलं आहे की हे अतिशय फसवं सरकार आहे आणि ते म्हणजे जी एस टी आणि ह्या गोष्टी तर मी बोलायचीच गरज नाही नोटाबंदी जीएसटी आदानी अंबानी हे तर लोकांनी म्हणजे अगदी फार बघूनच गेलं वाटच आहे लोकांना आप माझ्यापेक्षा जास्त लोक बोलतात त्या गोष्टीबद्दल त्यामुळे मला असं वाटतं की ह्या युती झाल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला शंभर टक्के फायदाच होईल कारण ते कसे फसवे आहेत हे सांगण्याच ही पुढची कहाणी असणार आहे तुम्ही पूर्ण चार वर्ष एकमेकांना शिव्या देत बसले आणि आता तुम्ही मी म्हणजे पुन्हा एकत्र आले ह्याला काही अर्थच राहत नाही म्हणजे त्यांची जी काही आहे फसवी आणि काहीच नाही झालं की मग लगेच रामाचा मुद्दा आणि मंदिराचा मुद्दा काढून लोकांना एका वेगळ्या दिशेने दिशाभूल करणं हा जो सगळा प्रकार आहे हा मला वाटतं भारतीय जी पब्लिक आहे आपली कॉमन पब्लिक ह्यांनाही लक्षात येतं कारण स्टेटमेंट सहा महिना तीन महिन्याची स्टेटमेंट घेऊन बघा साहेबांची की मंदिर आधी आणि मग सरकार मग आता का नाही बोलत त्याच्याबद्दल आता सगळे मूग गळून बसले मग जेव्हा सत्तेचा प्रश्न येतो तेव्हा तुम्ही त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून देता फक्त इलेक्शनसाठी मुद्दा वापरायचा आणि फिनिश करून टाकायचा कालचा एक प्रसंग आहे की म्हणजे गंगेचे जे गंगा नदी जी आहे त्याचं जे कुंभ कुंभ मेळाव्यामध्ये त्यांनी काही दलित समूहातील लोकांचे पंतप्रधानांनी पाय धुतले आता ह्याचा काय मेसेज नेमका पंतप्रधानांना द्यायचा आहे म्हणजे तुम्ही कोणीतरी आहात आणि मी तुमचे पाय धुतो म्हणून मी श्रेष्ठ आहे की तुम्ही श्रेष्ठ आहे म्हणजे एवढं तुम्ही जर त्या ह्याच्यासाठी करू शक म्हणजे करणार होतात किंवा करायची इच्छा आहे एवढा आदर तर त्या समाजासाठी म्हणजे आपल्याकडे जे मॅन्युअल स्कॅवेजिंग करतात किंवा हाताने मैला ढोतात असा जो समूह आहे त्याचा एक आ, नियम बनलेला आहे कायदा बनलेला आहे की ते बंद झालं पाहिजे म्हणून हे काँग्रेसच्या सरकारने बनवलं होतं त्याची अंमलबजावणी ठीक झालेली नाही आणि त्या पूर्ण कायद्यासाठी त्या समूहासाठी पूर्ण साडेचार वर्षामध्ये एक नया पैसा या सरकारने रिली रिलीज केलेला नाही आहे ही वास्तुस्थिती आहे म्हणजे त्यांचे पाय देऊन काय फायदा आहे जर तुम्ही त्यांना त्यांच्या सोयी सवलती देऊ शकत नसाल तर नुसते पाय देऊन काय फायदा हे एक पोलिटिकल स्टंट आहे हे सगळ्यांना कळतं आता आपली आघाडीचे जे काय आता काँग्रेस राष्ट्रवादी तर बर बरोबर आले इतरही पक्षांना घेऊन महाआघाडी कर करतायत तर या महाआघाडीचा काही फायदा होईल का आपल्याला मला असं वाटतं की जे सगळे प्रो संविधान किंवा संविधानावर विश्वास असलेले संविधानाच्या मूल्यांवर विश्वास असलेले जे काही पक्ष आहेत त्यांनी एकत्र येण्याचा शंभर टक्के फायदाच होईल नुकसान होणार नाही कारण वेगवेगळ्या विचारसरणीचे जरी असले पण मूळ आपला विजन जर एक असेल की ह्या देशाला धर्मनिरपेक्ष आणि एकत्रित ठेवण्याची गरज आहे ही जर भूमिका असेल आणि त्या भूमिकेतून जर हे सगळं पक्ष येत एकत्र येत असतील तर, 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 तर शंभर टक्के फायदाच होईल आपलंच समाजातील समजा जे नेते मंडळी आहेत प्रकाश आंबेडकर असतील आठवले साहेब असतील यांनी ज्या काही वेगवेगळ्या चुली मांडल्यात तर एक युवा कार्यकिर्दी म्हणून किंवा काय वाटतंय तुम्हाला जशी बाबूजींची पण भूमिका होती तशी माझी आहे की ह्या सगळ्यांनी एकत्र यावं काळाची गरज म्हणून किमान तरी आपण एकत्र यायची गरज आहे ही भूमिका आपल्यापेक्षा तर ते फारच मोठे आणि ज्ञानी आहेत त्यांनी बघितलेल्या आहेत गोष्टी आपण जर वेगळ्या चुली मांडल्या आपण जर वेगवेगळे झालो तर हे काय होणार आहे एक एकूणच मतविभागणी होऊन आपल्याला ज्यांना पराजित करायचं आहे त्यांना फायदा आपण करून देणार आहे हे साधं लॉजिक आहे आणि त्यांनाही कळत असणार शंभर टक्के असं नाही की मी त्यांना काही नव्याने सांगते पण एक कार्यकर्ते म्हणून मी आजही जिथे कुठे त्यांचे कार्यकर्तेही भेटतात किंवा आमचं संपर्क होतो तेव्हा मी त्यांना हेच सांगत असते की काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस ह्यांच्याशी जोडून घेण्यातच समाजाचं आणि ह्या एकूणच महाराष्ट्राचं एक चांगल्या दिशेने पुढे जाण्याचं काम आपण करू शकू किंबहुना पुन्हा तेच होईल की जर मतांची विभागणी झाली तर हे जे एका विशिष्ट कामांसाठी एकत्र आलेली युती आहे ह्यांचा तिथे विजय होणार आणि ही जी एक दुर्गती सुरू झाली आहे महाराष्ट्राची देशाची ती पुढे तशीच होत राहणार एकंदरीत तुम्ही वर्षभरापासून या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे जनरली असं काही पक्षप्रमुखांकडून असं काही ग्रीन सिग्नल तुम्हाला दिलाय की तुम्ही तयारीला लागा असं काही सांगितलंय का ग्रीन सिग्नल म्हणण्यापेक्षा पण सगळ्यांनी खूप पॉझिटिव्हली रिस्पॉन्ड केलं काँग्रेस पक्षाचं एक वैशिष्ट्य असं आहे की आपण कार्यकर्त्यांना बळ देतो त्यामुळे तुम्ही तुमच्या भागात जाऊन काम करा आपण वेळाला की बघूया हा निश्चितच संदेश मला पक्षाकडून आहे त्यामुळे मी माझ्या कामाला लागलेली आहे आता कोणाचा निर्णय होतो काय होतो ते पक्ष सध्या महाराष्ट्रात जो चर्चेचा विषय आहे तो नगरच्या जागांचा विषय आहे जागा अदलाबदलीचा विषय असेल तशी जर काही परिस्थिती झाली तर काय भूमिका असेल तुमची जागा <laughs> समजा काँग्रेसच्याऐवजी राष्ट्रवादीला दिली तिकडे काँग्रेसने दिली असं होणार नाही परंतु झालंच तर काय भूमिका असेल नाही मी माझ्या मताशी ठाम आहे की मी माझ्या पक्षाबरोबर राहून काम करेन पण पुढे काय होतं आणि काय नाही ते पॉसिबिलिटीज बघून पुढचे निर्णय घेईन पण अजून तरी तसं काही चर्चा नाही आणि मी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून ते काम करते आणि पक्षाकडे मागणी केलेली आहे धन्यवाद ताई खूप छान माहिती दिली आपण थँक्यू आपण या ठिकाणी बघितलेलं आहे की ताई गेल्या वर्षभरापासून लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या आहेत आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी करायचीच आहे या तयारीनं त्यांनी सुरुवात देखील केलेली आहे वर्षभरापूर्वी शेवटी बघूयात पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेत आहेत त्यांचं नशीब काय असेल त्यानुसार जे काही निर्णय येतील परंतु असे वेगवेगळे उमेदवार जे इच्छुक असतील जे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असतील अशा वेगवेगळ्या उमेदवारांच्या मुलाखती आपण रणसंग्राम लोकसभा निवडणुकीचा या कार्यक्रमात घेणार आहोत पुन्हा भेटूया नवीन उमेदवारासोबत तोपर्यंत नमस्कार